Welcome all of you for the next lecture of accounting. In last lecture we had started our next chapter, that is dissolution of partnership form. I think we had discussed about some of the introductory part of dissolution. Why does we do dissolution of business or partnership form? Kya hota dissolution? Dissolution hone mein partnership sampne, wind up hone, close hone. Kya hota close? Tar tyachi kahi reason hai. पहिला रिझन का डिस्कस केला होता बाय व्हॉलंटरी ऍक्ट. जेव्हा पार्टनर्सला स्वतःला वाटतं, सगळ्यांना स्वइच्छेने सगळे पार्टनर डिसाइड करतात की आता आपण पार्टनरशिप फॉर्म क्लोज केली पाहिजे, तेव्हा पार्टनरशिप फॉर्म क्लोज होतो. कधी कधी ड्युरेशन संपल्यानंतर सुद्धा पार्टनरशिप फॉर्म क्लोज करण्यात येतं. ड्युरेशन कधी संपतं? पार्टनरशिप मध्ये येण्याच्या अगोदरच पार्टनर डिसाइड करतात की आम्ही 10 वर्षासाठी, 15 वर्षासाठी, 20 वर्षासाठी, 4 वर्षासाठी, जो काही टाइम पिरियड डिसाइड केलेला आहे त्या पिरियड पर्यंत पार्टनर्स असतो. आणि आता तो पिरियड संपलाय तर आपोआप पार्टनरशिप फॉर्म डिझॉल्व होईल. पार्टनरशिप कॅन बी डिझॉल्व आफ्टर द कम्प्लिशन ऑफ स्पेसिफिक व्हेंचर ऑर टास्क. कधी कधी काय होतं की काही टास्कसाठी, काही कामासाठी सुद्धा पार्टनरशिप फॉर्म केला जातो. जसं की रोड कॉन्ट्रॅक्ट, एखाद्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट भेटलाय रोडचा, पण ती कंपनी स्वतः कॅपेबल नाहीये करण्यासाठी किंवा तिला स्वतःला रिस्क घ्यायची तयारी नाहीये, ती पार्टनरशिप करते दुसऱ्या कंपनीसोबत. आणि जेव्हा तो काम संपून जाईल तेव्हा पार्टनरशिप फॉर्म आपोआप डिझॉल्व होईल. एखादा ब्रिज बांधायचा आहे त्यासाठी सुद्धा पार्टनरशिप फॉर्म. त्यामुळे काही स्पेसिफिक टास्कसाठी, काही स्पेसिफिक कामासाठी सुद्धा पार्टनरशिप बनवली जाते आणि तो काम संपल्यानंतर पार्टनरशिप फॉर्म आपोआप डिझॉल्व होतो. त्यानंतर इन्सॉल्वंट झाले, सगळेच पार्टनर इन्सॉल्वंट झाले. इन्सॉल्वंट होणे म्हणजे दिवाळखोर होणे. म्हणजे काय? असेट्स कमी, लायबिलिटी जास्त, देणं जास्त झाले मार्केटमध्ये आणि संपत्ती नाही येत एवढी, त्या केसला म्हणतो इन्सॉल्वंट. म्हणतो सगळेच पार्टनर इन्सॉल्वंट झाले तर आता पार्टनरशिप फॉर्म हा डिझॉल्व करण्यात येईल. सगळे पार्टनर इन्सॉल्वंट झाले, फक्त एक पार्टनर इन्सॉल्वंट व्हायचा राहिलाय तरीही पार्टनरशिप फॉर्म हा डिझॉल्व होणार आहे. ओके, नेक्स्ट रिझन काय आहेत पार्टनरशिप फॉर्म डिझॉल्व होण्यामागे? इलिगल और अनलॉफुल बिझनेस करत असतात. जेव्हा पार्टनरशिप फॉर्म चालू झाला होता त्यावेळेस तर फॉर्म चांगला होता, त्यावेळेस काम व्यवस्थित चालू होतं. अचानक काय चालू झालं? कामामध्ये थोडेसे इलिगलिटी चालू झाली, इलिगल कामं चालू झाली बिझनेसमध्ये. मग ह्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला पार्टनरशिप फॉर्म डिझॉल्व करावा लागेल. गव्हर्नमेंटला लक्षात आलं, अथॉरिटीजला लक्षात आलं, डिपार्टमेंट्सला लक्षात आलं की तुम्ही इलिगलिटी करतायत, अनलॉफुल काम करतायत, तर तुम्हाला पार्टनरशिप फॉर्म डिझॉल्व करावं लागेल. नंतर आता पार्टनरशिप ऍट विल कॅन बी डिझॉल्व बाय गिव्हिंग नोटीस ऑफ 14 डेज. आता अचानक पार्टनरशिप डिझॉल्व होणार नाही, कारण की व्यवहार आहे तुमचे, मार्केटमधील व्यवहार होणार आहे तुमचे. लोकांनाही माहित पाहिजे की तुम्ही पार्टनरशिप फॉर्म डिझॉल्व करतायत. किमान 14 दिवसाच्या अगोदर नोटीस देणं गरजेचं आहे, किमान मिनिमम 14 दिवस लागतीलच नोटीस द्यायला. का? समजा तुमचा पार्टनरशिप फॉर्म आहे, तुम्ही मार्केटमधून पैसा उचललेला असेल, बँकेला माहित पाहिजे, तुमचे जे काही सेंट्रल क्रेडिटर्स आहेत ज्यांचे पैसे तुम्हाला द्यायचे त्यांनाही माहित पाहिजे. नाही तर अचानक काल तर फॉर्म चालू होती, आज बंद झाली, काल बंद झाली, डिझॉल्व झाली, माहितच नाही लोकांना. तर असं करता येत नाही, 14 दिवसा अगोदर तुम्हाला नोटीस द्यावी लागते. त्यानंतर एक अशी सिच्युएशन आहे की जिथं तुम्ही बिझनेस करतायत पण कोर्टाला असं लक्षात आलं की काही ना काहीतरी चुकीचं काम व्हायला, तर कोर्ट फोर्स करू शकतो. तुमची इच्छा नाही बंद करायची, पार्टनरची इच्छा नाही पार्टनरशिप फॉर्म बंद करायची, पण कोर्टाने जर ऑर्डर दिला रिझनेबल ग्राउंडवर, कोर्ट कोणालाही असंच ऑर्डर देणार नाही, तिच्याकडे काही ना काहीतरी व्हॅलिड कारण पाहिजेत, योग्य कारण पाहिजेत. आणि जर कोर्टाकडे योग्य कारण असेल तर कोर्ट सुद्धा ऑर्डर देऊन कंपल्सरी बंद करायला लावू शकते पार्टनरशिप फॉर्म, असंही होऊ शकतो. सो हे काही सर्टन केसेस आहेत डिझॉल्व्हेशन होण्यामध्ये. आता आपण अकाउंटिंग ट्रीटमेंट बघू की तुम्हाला जर प्रॉब्लेम आला, क्वेश्चन प्रिपेअर करायचा आहे आणि त्याच्यासाठी काय अकाउंटिंग ट्रीटमेंट्स करावे लागतील तुम्हाला, त्याबद्दल आपण माहिती घेऊया. म्हणून लिहा अकाउंटिंग ट्रीटमेंट्स. अकाउंटिंग ट्रीटमेंट्स ऑब्लिक सेटलमेंट, सेटलमेंट
अकाउंटिंग ट्रीटमेंट्स ऑब्लिक सेटलमेंट ऑफ अकाउंट्स एट द टाइम ऑफ डिसॉल्यूशन ऑफ फर्म, एट द टाइम ऑफ डिसॉल्यूशन ऑफ फर्म। When the firm is going to dissolve, when the firm is going to dissolve, all assets are realized, all assets are realized. And the proceeds from it, the proceeds from it are to be paid for the liabilities, are to be paid for the liabilities of partnership firm. Of partnership firm. Full stop. According to Indian Partnership Act 1932, according to Indian Partnership Act 1932, Section 48, the liabilities are paid, liabilities are paid as per the order given below, as per the order given below dash. Simple hai, sopya saral bhashe madhe sangto apan kay lihle baga. एक पार्टनरशिप फर्म होती, चार पार्टनर होते, मागच्या काही काळापासून बिझनेस व्यवस्थित चालू आहे. वरीलपैकी कोणत्याही कारणाने, आताचे कारण बघितले आपण, कधी कधी डिझॉल्व होतं, वरीलपैकी कोणत्याही कारणाने पार्टनरशिप फर्म आता बंद करायची वेळ आली. काय प्रश्न आहे? पहिला डोक्यात येईल की ठीक आहे पार्टनरशिप फर्म बंद करूयात, सगळं काही ओके. चारही पार्टनर काय म्हणतील? सांगा बरं आपली संपत्ती किती आहे, सांगा बरं आपलं देणं किती आहे, सांगा बरं आपली इन्कम किती आहे, सांगा बरं आपल्याला खर्च किती आला, आणि जो काही उरलेला पैसा आहे ते वाटून घेते. साधा सोपा सरळ नियम आहे ना. आणि जर देणं असेल एकमेकांना काही, कोणी लोन घेतलं असेल, ड्रॉविंग केले असतील, तर त्याला म्हणणार की बा तू पैसा आता टाक, आता बंद करतो आपण बिझनेस, तू घेतलेला कर्ज आता परत फेड. एखादा पार्टनरने घेतला असेल, कोणी पार्टनर असेल, त्या पार्टनरने काहीतरी खर्च केला असेल बिझनेसमध्ये अगोदरच, तेव्हा पैसे नव्हते पार्टनरशिप मध्ये, तो म्हणेल की बाबा मी पैसा टाकला होता बिझनेसमध्ये, मला माझे पैसे परत द्या. म्हणजे सेटलमेंट आहे शेवटी. आपल्याला काय बघायचंय की किती संपत्ती आहे, किती लायबिलिटी आहे, ऍसेट किती आहे, लायबिलिटी किती आहे, खर्च किती आहे, देणं किती आहे. ऍसेट घेतले होते त्यावेळेस वेगळी किंमत, आजची किंमत वेगळी. हे सगळं केल्यानंतर हे सगळं प्रोसिजर करण्यासाठी काही खर्च लागतो, ट्रान्सफर करायचं, हे करायचं, ते करायचं, ते सगळं खर्च बिझनेसला शेवटी लावून जे काही पैसा उरतोय, पैसा उरला तर पार्टनर्स मध्ये वाटा, प्रॉफिट झालं तर पार्टनर्स मध्ये वाटा, आणि लॉस झालं तर सगळ्या पार्टनर्स मध्ये वाटा. दोन पार्टनर्सचे पैसे बिझनेसमध्ये द्यायचे, पार्टनर्सने बिझनेसला द्यायचे, एखाद्या पार्टनरने बिझनेसला पैसे द्यायचे राहिले. शेवटी हिशोब काढला, हिशोब काढल्या लक्षात आलं की एखाद्या पार्टनरने बिझनेसलाच पैसे द्यायचे, त्याला प्रॉफिट भेटणार आहे का नाही, बिझनेस त्याच्याकडून वसूल करणार, पार्टनरशिप फर्म त्या पार्टनरकडून पैसा वसूल करणार. एखाद्या पार्टनरने खर्च केला असेल त्यावेळेस पार्टनरशिप फर्म मध्ये पैसा नव्हता, म्हणून त्याला खिशातून टाकला, पर्सनल पैसा टाकला, तर तो म्हणेल की मला माझे पैसे द्या. म्हणून हे वसूल करायची पद्धत आहे शेवटी. बसून हिशोब करा, जे काही देणं आहे ते मांडा, जे काही येणं आहे ते मांडा, आणि हिशोब क्लिअर करून पार्टनरशिप फर्म बंद करून टाका. सिम्पल सेन्स मध्ये.
अकाउंटिंग ट्रीटमेंट कशी असते बघा मी तुम्हाला काही बेसिक्स सांगणार आहे अकाउंटिंग ट्रीटमेंटचे ते जर टेक्निक लक्षात ठेवलं तर तुम्ही हा अकाउंट आरामात शिकू शकता इथं दोन प्रकारचे अकाउंट्स असतात एक तर सिंपल डिसॉल्यूशन आणि दुसरा आहे इन्सॉल्वंट झाल्यानंतर इन्सॉल्वंट झाल्यानंतर काय प्रोसिजर करावा लागतो तो वेगळा टाईप आहे आपण टाईप वन बघणार आहे तो सिंपल डिसॉल्यूशनचा त्या अगोदर काही बेसिक अकाउंटिंग ट्रीटमेंट आहे पार्टनरशिप ऍक्ट मध्ये सांगितले हे कुठून आला सर कोण सांगितलं की ह्याच अकाउंटिंग ट्रीटमेंट असायला पाहिजे तर पार्टनरशिप ऍक्ट आला होता 1932 मध्ये 1932 मध्ये आणि त्यामध्ये हे नियम सांगितले तर ते प्रोसिजर्स आपल्याला बघायचे अगदी दोन तीन पॉइंट आहेत ते पॉइंट आपण बघू आणि त्यानंतर आपण थोडेसे फॉर्मॅट्स वगैरे बघून अकाउंटिंग ट्रीटमेंट करायला सुरुवात करूया ठीक आहे घ्या नंबर वन पॉइंट रिअलायझेशन RIAL रिअलाइज होणे म्हणजे भेटणे रिअलायझेशन ब्रॅकेट मध्ये नाही डिझॉल्युशन ब्रॅकेट क्लोज एक्सपेन्सेस टू बी पेड फर्स्ट नंबर दोन आउटसाइड लायबिलिटी ब्रैकेट मध्ये थर्ड पार्टी ब्रैकेट क्लोज थर्ड पार्टी लायबिलिटीज ब्रैकेट क्लोज टू बी पेड त्याच्याच खाली त्याच लाईन मध्ये खालच्या लाईन मध्ये एक्झाम्पल सन्ड्री क्रेडिटर्स बिल्स पेबल बँक ओव्हरड्राफ्ट लोन फ्रॉम अदर्स फ्रॉम आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस एक्सेट्रा नंबर तीन लिया आफ्टर पेइंग ऑल आउटसाइड लायबिलिटीज कॉमा इफ देअर इज एनी सरप्लस एक्स्ट्रा ब्रॅकेट क्लोज कॅश अवेलेबल कॉमा देन इफ पार्टनर्स गिवन लोन टू द फर्म देन द फर्म शुड पे देअर लोन्स If all partners' loans are more and firm does not have sufficient balance
देन ऑल पार्टनर्स हैव टू शेयर द अमाउंट प्रपोर्शनेटली PROPORTIONATELY प्रपोर्शनेटली शेवटचा चौथा आणि शेवटचा इफ स्टील STILL अजूनही असं म्हणतात त्याला मराठी इफ स्टील देअर इज अ सरप्लस कॅश देअर इज अ सरप्लस कॅश इन द पार्टनरशिप फर्म then this amount is to be distributed this amount is distributed among all the partners to the as a capital in profit sharing ratio अवघड आहे ना लक्षात ठेवायला हे चार पाच ही पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील तरच तुम्हाला याचा ट्रीटमेंट करता येईल ह्याला सोपं सांगू एक टेक्निक सांगू हे इंग्लिश मध्ये लक्षात ठेवायची आणि त्याचा अर्थ सांगतो तिथं काय झाले एक सिंपल एक पार्टनरशिप फॉर्म बंद करतोय ना आपण म्हणजे काय करतोय तेरे साथ एक लंबी लड़ाई कट नो मोर भांडण नो मोर डिस्प्यूट्स है ना डिस्प्यूट म्हणजे भांडण आता भांडण करू नका तेरे साथ एक लंबी लड़ाई कट हे लक्षात ठेवा जे चार पाच पॉइंट तुम्हाला लक्षात राहतील तेरे 40 सात म्हणजे यस ई म्हणजे ई एल म्हणजे एल 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 ह्या सगळ्या शब्दामध्ये तुमचे जे सगळे पॉइंट्स आहेत एवढंच लक्षात ठेवा एवढी ट्रीटमेंट कळाली तेरे साथ लंबी लढाई कट की तुम्हाला आपण कळलं संपला डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप एवढ्यावरच सोपं आहे कसा ते सांगतो आता मला सांगा पहिला पॉइंट काय म्हणतो रिअलायझेशन ऑफ एक्सपेन्सेस टू बी पेड फर्स्ट आता ह्या हिशोबाने जातो मग तिथं येतो ठीक आहे बघा मी काय म्हणतो तेरे साच म्हणजे तेरे म्हणजे टीला लक्षात ठेवा टी म्हणजे काय सर्वात अगोदर तुम्ही काय करताल जेव्हा तुमचं भांडण होईल तुम्ही विचार करा की तुम्ही पार्टनर्स आहेत एक चार पाच पार्टनर आहेत आणि तुम्ही आता एवढ्या दिवसापासून पार्टनरशिप फॉर्म चालू करत होता आता तुम्हाला पार्टनरशिप फॉर्म काय करायचं आहे बंद करायचं आहे आपल्याला काय लक्षात ठेवायचं तेरे साथ लंबी लढाई कट टी म्हणजे काय तुम्ही अगोदर बघता की बॅलन्सशीटची काय पोझिशन रिअल पोझिशन कुठं दिसते बॅलन्सशीट मध्ये किती संपत्ती आहे किती देण आहे म्हणजे काय करणार तुम्ही ट्रान्सफर ऑफ बॅलन्स शीट सर्वात अगोदर काय करायचं ट्रान्सफर ऑफ बॅलन्स शीट
आइटम तुम्हाला तिथे पहिला पॉइंट काय लिहिलेला आहे रिअलायझेशन एक्सपेन्सेस टू बी पेड फर्स्ट म्हणजे तुम्हाला अकाउंट बनवायचं आहे रिअलायझेशन अकाउंट आणि ह्या अकाउंट मध्ये पर्टिक्युलर रुपीज इथे तुम्हाला ट्रान्सफर करायचे बॅलन्सचे आयटम्स कळलं का लक्षात आलं का सिंपल आहे पहिला पॉइंट कळला सेकंड काय म्हणतो बघा साच रिअलाइज करणं आता विकावं लागतील ना आता ऍसेट तर घरी घेऊन येणार नाही मी फ्रीज घेऊन जातो मी टीव्ही घेऊन जातो मी मशीन घेऊन जातो काय करणार मशीन आणून पण ती मशीन ठेवायला जागा कुठे पार्टनर्स काय म्हणतील मशीन वगैरे नको मशीनला विका पैसे द्या सिंपल आहे ना तुम्ही आता पार्टनर काय म्हणताल एवढं मोठी मशीन मी कुठे घेऊन जाऊ घरी घरी टीव्ही घ्यायला जागा नाही बायको भांडून बसते मशीन नको काय पाहिजे पैसा म्हणजे काय करा आहेत ते ऍसेट काय करा सेल ऑफ ऍसेट्स टेकन ओव्हर बाय द कोण पार्टनर्स पार्टनर्सनी मिळून ऍसेट घेतले होते ना विकून टाका काय म्हणतं बघा दुसरा पॉइंट तुमच्या याच्यात है ना आता बघा सेल केला ऍसेट ई काय म्हणतं बघा हे सगळं विकण्यासाठी असं हवेत होत का ह्याच्यासाठी खर्च पण करावा लागतो ना समजा ऍडव्हर्टाईज द्यावी लागली जाऊन भेटावं लागलं वेगवेगळ्या जागी आमच्याकडे ऍसेट आहेत तुम्हाला घ्यायचे का काही खर्च असतात ना हवेत तर विकले जाणार नाहीत असं घरी बसल्या बसल्या गिरेकात येते का आपल्याकडं फिरावं लागतं जावं लागतं स्वतःचे पैसे टाकावे लागतात खिशातून आणि आता मी का टाकू पैसा बिझनेस कोणाचा आहे ऍसेट्स कोणाचे कंपनीचे कंपनी खर्च उचलला म्हणजे पार्टनरशिप फॉर्म उचलला ना म्हणून काय म्हणतात त्याला एक्सपेन्सेस ऑफ रिअलायझेशन हे सुद्धा खर्च झाले टाकावं लागलं ना अकाउंटला बाबा आमचं एवढं खर्च झालं हे बघा ऍसेट एवढे आले त्याच्यातून एवढा पैसा भेटलाय बॅलन्सशीटच्या अकाउंटवर एवढा पैसा भेटला आणि एवढा पैसा आमचा खिशातून खर्च झाला लावा खर्च लावा लागला नाही सिंपल आहे नेक्स्ट काय म्हणत यल काय म्हणत आता तुमचा दुसरा पॉइंट लायबिलिटी द्या देणं पार्टनरशिप फॉर्म मध्ये देणं सुद्धा असतं ना कंपनी मग कंपनीला तुम्ही कर्ज दिलता बँकेकडूनही घेतलाय लाईट बिल फोन बिल वगैरे भरायचं राहिलंय असं जाऊ देते का महावितरणवाले येऊन बसतात तुमच्या घरी साहेब बिल भरायचं राहिलंय टेलिफोनवाले येतात साहेब बिल भरायचं राहिलंय दुसरे कस्टमर येतात साहेब बिल भरायचं राहिलंय आणि म्हणून तुम्हाला आधी पैसे फेडावे लागतील कारण तुम्ही जेवढं मार्केटमधून उचललेले आणि जे द्यायचे म्हणजे एल फॉर काय लायबिलिटी पेमेंट काय देतात पैसे देतात है ना नंतर काय ही लायबिलिटी कोणाची आहे आधी स्वतःचे पैसे काढून घेतात का लोकांचे फेडतात लोक काय म्हणतील साहेब स्वतःचे नाही काढायची आधी कंपनी तुमची आहे सगळं तुमचंच आहे आमचे पैसे आधी द्या बरोबर आहे का नाही कोणी असंच म्हणणार ना सिंपल आहे लायबिलिटी द्यायची आहे कोणाची द्यायची आहे लोकांची लायबिलिटी लोकांचं देणं फेडा पैसा उरलाय का जर उरला तर पार्टनरचं लोन द्या लोन ऑफ सॉरी असं करू का पेमेंट ऑफ लोन गिवन बाय पार्टनर्स टू द फर्म हेला से लिव है ना लायबिलिटी पेमेंट ऑफ आउटसाइडर्स हा लोक बाहेरचे लोक हे घरचं माणूस आहे घरच्या माणसाला काय म्हणतो तू थांबरे असता तुला देतो आधी लोकांचे पैसे फेडू द्या
कॉन्ट्रैक्ट भेटला कैटरिंगचा तुमचे पैसे आधी फेडत नाही, तुमचं जर पाहुणात असेल तर ते म्हणतात आधी बाहेर त्यांचं देऊ दे आणि मग तुला देतो. असंच असतंय कुठेही. कंपनी सुद्धा काय म्हणाली पार्टनरशिप फॉर्म काय म्हणतोय आधी लोकांचे पैसे फेडतो. पैसा उरला लोन टू द म्हणजे पार्टनर्सने दिलेला लोन सुद्धा भरणार. पार्टनरशिप फॉर्म म्हणतोय का माझ्याकडे पैसा उरला तर द्यायचाच आहे तुम्हाला. आणि समजा काय म्हणतो आपण एवढं करून मी पैसा उरला तर त्याला आपण काय म्हणतो क्लोजिंग बॅलन्स. आणि हा क्लोजिंग बॅलन्स पार्टनर्स वाटून घेतात पैसा उरला तर, नसेल तर नाही का नाही. सिंपल आहे ना. एवढ्या ट्रीटमेंट केल्या म्हणजे डिझॉल्युशन ऑफ फर्म संपलं. डिझॉल्युशन ऑफ फर्म ऍक्च्युअली मध्ये लोकांना खूप अवघड जातो माहित नाही का, माहित नाही का. मला वाटतं की हा खूप सोपा आहे. तुम्हाला रिटायरमेंट येतो ना, रिटायरमेंट मध्ये गुडविलची ट्रीटमेंट तुम्ही बघितलात ना, इथं एकच संप त्रास देते, एक अकाउंट खूप त्रास देते. डेंजर आहे. गुडविलची ट्रीटमेंट आहे ना, व्हॅल्यूड गुडविल आणि बुक गुडविल. तसंच इथं लोन अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. लोनचा ऍडजस्टमेंट संपला डिझॉल्युशन ऑफ फर्म संपला. दोन प्रकारचे अकाउंट, दोन प्रकारचे डिझॉल्युशन, सिंपल आणि इन्सॉल्वंट झाल्यावर डिझॉल्युशन. आपण आधी बघणार आहे सिंपल डिझॉल्युशन. आता बघा मला ते पॉइंट सांगा, आपण बघूच सगळे पॉइंट ह्याच्यात कव्हर झालेत का, तिथले एक्स्ट्रा झालेत, तिथलं एक बी सोडलं नाही, सगळे आले. बघा पहिलं रिअलायझेशन आलं, रिअलाइज केलं करायचे आयटम सगळे है ना, हे रिअलाइज करतोय आपण विकून पैसा. रिअलाइज करणं म्हणजे भेटणे, सेल केले असेल पैसा येतो रिअलाइज होतो. नंतर आपण काय म्हणतोय आउटसाइडर्स लायबिलिटी देतोय ना, आउटसाइडर्स लायबिलिटी देतोय. नंतर आपण काय म्हणतो आफ्टर पेईंग आउटसाइडर्स लायबिलिटी इफ सरप्लस इज अवेलेबल पे टू पार्टनर्स, पार्टनरची पेमेंट केली. नंतर काय म्हणतो बघा इफ स्टील सरप्लस इज रिमेन ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट, सरप्लस रिमेन म्हणजे क्लोजिंग बॅलन्स जरी पैसा उरला तर संपलं. अकाउंटिंग ट्रीटमेंट आहे हे लिहून घ्या, ट्रिक आहे तुम्हाला लिहून घेतलं तर लक्षात येईल. तेरे साथ एक लंबी लढाई कट असं लिहा त्याला आणि ते लिहून ठेवा. सो रिमेनिंग पार्ट ऑफ दिस चॅप्टर विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू व्हेरी मच.